नमस्कार मित्रांनो, आशा अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे. बघा, आपलं वर्ण विचार हे चॅप्टर चाललं होतं. या प्रकरणामध्ये आपण आतापर्यंत वर्णापासून सुरुवात केली, नंतर अक्षर, नंतर शब्द, नंतर वाक्य. त्यानंतर आपण वर्णांचे प्रकार सुरुवात केली, त्यामध्ये आपण स्वर, स्वरादी आणि व्यंजन असे तीन प्रकार बघितले. त्यात आपण स्वरांचं वर्गीकरण बघितलं, स्वरादींचं वर्गीकरण बघितलं आणि व्यंजनांचं वर्गीकरण बघितलं. म्हणजे आपलं इतका टॉपिक झालाय. बघा, वर्ण, अक्षर, शब्द आणि वाक्य, वर्णमाला आणि अक्षरमाला, वर्णांचे प्रकार, त्यात स्वर, स्वरादी आणि व्यंजन बघितलं, नंतर स्वर आणि स्वरादी यांचे प्रकार बघितले, व्यंजनांचे प्रकार बघितले. इतकं आपलं झालंय. आता आपलं काय काय बघायचं बघा. आता आपल्याला उच्चार स्थानानुसार वर्गीकरण बघायचंय. प्रत्येक वर्णाचं उच्चार स्थानानुसार सुद्धा वर्गीकरण होत असतं. मग उच्चार स्थान म्हणजे काय? बघा, आपलं जे तोंड आहे, जिथून आपण उच्चार करत असतो कोणत्याही वर्णाचा, त्या तोंडामध्ये वेगवेगळे अवयव आहे. मग कोणत्या अवयवाच्या मदतीने आपण ते उच्चार उद्गारतोय, त्या अवयवाचं नाव त्याला दिलेलं असतं. बरोबर, काही अवयव कंठापासून उद्गारले जातात, उच्चारले जातात, काही ओठांपासून उच्चारले जातात, काही दातांपासून उच्चारले जातात. तर कोणत्या अवयवाचा त्यात मुख्य रोल असतो उद्गारताना, त्याच्यानुसार त्याच्या वर्गीकरण केलं असतं. म्हणजे उच्चार स्थानानुसार हे आपल्याला आज शिकायचं आहे. तर आपण स्टार्ट करूया. बघा, उच्चार स्थानानुसार वर्गीकरण, उच्चार स्थानानुसार वर्गीकरण. त्याच्या अगोदर मी तुम्हाला उच्चार स्थान काय असतं ते सांगतो. बघा, समजा हे आपलं मुख आहे. आता माझं चित्रकला एवढी चांगली नाही आहे, पण असं काहीतरी, आता साफ होऊन गेलं. आणि समजा हे असं काहीतरी आपलं असं, हा गळा आणि हे असं काहीतरी, समजा आपलं मुख आहे, इथे दात असतील समजा तुमचे. बरोबर, हे आपलं मुख आहे. तर काय असतं माहिती का, हा जो पूर्ण भाग असतो याला आपण तालू म्हणतो. याला काय आपण तालू म्हणतो. मग आता इकडे बघा, हा जो कोमल तालू असतो याला आपण कंठ म्हणतो. इकडे इकडे आपण काय म्हणतो, कंठ म्हणतो. बरोबर, हा पूर्ण तालू आहे, हा कोमल तालू आहे. कोमल तालूला आपण कंठ असं म्हणतो. कोमल तालूला आपण काय म्हणतो, कंठ असं म्हणतो. त्याच्या पुढे असतो बघा, हे पूर्ण तालू आहे. समजा हा मधला हा तालू आहे, समजा तुम्ही वास्तविक तालू पुढे राहतो. बरं, तालू पुढे राहतो. टाळू म्हणते का आपण, तो मेलेल्या, आपण म्हणते का मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोरी खाणं, तो टाळू म्हणजे हा तालू. बरोबर, हा इथे तालू असतो. पण तुम्ही लक्षात कसं ठेवा माहिती का, हा तालू आहे असं लक्षात ठेवा. तुम्ही काय लक्षात ठेवा, हा तालू आहे असं लक्षात ठेवा. हा झाला कठोर तालू. हा काय झाला, कठोर तालू. म्हणजे हा झाला कोमल तालू. बघा, को मध्ये क येतोय का नाही, म्हणजे कंठ. लक्षात राहू द्या, चुकू शकतो तुम्ही पेपरमध्ये. कोमलचा क येतोय का नाही, म्हणजे कंठ. कोमल तालू म्हणजे कंठ. हा जो पुढचा भाग याला तुम्ही तालू म्हणा, म्हणजे कठोर तालू. हा जो त्याच्या पुढचा भाग असतो याला म्हणतात मूर्धा. याला काय म्हणतात, मूर्धा. खरं सांगायला गेलं तर यांचा क्रम असा आहे बरं अवयवामध्ये, पण तुम्हाला लक्षात कसं ठेवायचंय, असं जसं मी सांगतोय तसं. पहिले कोण, कंठ. नंतर कोण, तालू. त्यानंतर कोण, मूर्धा. आता बाहेर येत आहे तुम्ही, हा इकडे कंठ मध्ये असतो का नाही, इथे असतो कंठ. बरोबर, इथून बाहेर येतात आपण मुखाच्या. आता आपण असं क्लॉकवाईज बाहेर येतोय, मूर्धा. आता तुम्ही सांगा, दात पहिले येतात का ओठ पहिले येतात? पहिले येतील दात. इथे समजा तुमचे दात आहेत. बरोबर, हे दात. आणि त्याच्यानंतर येतात समजा इथे बाहेर ओठ. बरोबर, असे पाच लोक महत्वाचे आपल्यासाठी. असे पाच लोक महत्वाचे. सर्वात पहिले कोण म्हटला, कंठ. त्यानंतरचा कोण, पालू. त्यानंतरचा कोण, मूर्धा. त्यानंतरचा कोण, दात. आणि त्यानंतरचा ओठ. म्हणजे तुम्हाला मधून बाहेर यायचंय, मधून बाहेर यायचंय. मग पहिले लक्षात कसं होऊ देणार बघा, मधून बाहेर यायचंय म्हणजे कसं लक्षात ठेवणार बघा. सर्वात मधला कोण होता, कंठ. त्यानंतरचा कोण होता, तालू. त्यानंतरचा कोण होता, मूर्धा. त्यानंतरचा कोण होता, दात. त्यानंतरचा कोण होता, ओठ. त्यानंतरचा कोण होता, ओठ. आता बघा, या दातला संस्कृत मध्ये दंत म्हणतात. संस्कृतला का म्हणजे काय म्हणतात, दंत. हस्ती दंत म्हणते का आपण, म्हणजे हत्तीचे दात. दंत म्हणजे दात. आणि ओठला संस्कृत मध्ये ओष्ठ असं म्हणतात. काय म्हणतात, ओष्ठ असं म्हणतात. जे संस्कृत मधले ऍज इट इज शब्द असतात त्यांना आपण तत्सम म्हणतो. तत्सम म्हणजे त्यासारखे, संस्कृत सारखे. आणि जे मराठीत असतात, म्हणजे संस्कृत शब्द मराठी देताना आपण काहीतरी बदलून टाकतो आपल्या बोली भाषेनुसार, जेव्हा ते मराठी देऊन बदलून जातात त्यांना आपण तद्भव म्हणतो. त्यांना आपण काय म्हणतो, तद्भव. म्हणजे हे झाले तद्भव आणि हे काय झाले, तत्सम. इतकं तुम्हाला समजलं असणार. आता क्रम महत्वाचा आहे आपल्यासाठी. कंठ, तालू, मूर्धा, दंत आणि ओष्ठ, दात आणि ओठ, असं मधून बाहेर यायचं तुम्हाला. क्रम तुम्हाला समजला असेल, इतका समजला म्हणजे तुमचा पूर्ण चार्ट पाठ होऊन जातो. आणि त्या चार्टवर बरेच क्वेश्चन आले, तुम्हाला समजेल ते. बरोबर, पहिले तुम्हाला क्रम समजला अवयवांचा. मग काही वर्ण, वर्ण कोणते कोणते असतात, अ पासून, अ आ ई, अ पासून तर कुठपर्यंत, ळ पर्यंत. अ पासून कुठपर्यंत, ळ पर्यंत. क्ष आणि ज्ञाला वगावाले स्थान नाही. अ पासून ळ पर्यंत.
म्हणजे काही वर्ण असतात ते कंठापासून उच्चारले जातात, काही तालूपासून, काही मूर्धापासून, काही दंतपासून आणि काही ओष्ठापासून. मग यांच्यानुसार यांचं वर्गीकरण करावं लागतं. तुम्हाला मी क क उच्चारायला लावतो बघा, क क उच्चारताना इथे ताण पडतो बघा, क बरोबर उच्चारून बघा मनातल्या म्हणजे रिडिंग मध्ये असं मनात मनात उच्चारा क, मनातला मनात उच्चार काही आपल्याला इथे पडत नाही, काय म्हणतात त्रास, कारण जे आपण बाहेर उच्चारू तेव्हा त्याला वापर होईल. मनातल्या मनात आपल्या बिंदू मध्ये क्रिया चालू असते, पण तुम्ही बाहेर येऊन बोलू शकता क. क म्हटल्यावर बघा इथे थोडासा त्रास होतो आपल्याला, म्हणजे याचा उच्चार इथे होतो कंठ पासून बरोबर. म्हणा प म्हणताना दोघी ओठ मिटताय, म्हणजे ओठांची गरज पडते, म्हणजे पचा उच्चार कुठून होतोय ओठांपासून. असं यांचं वर्गीकरण केलंय. मुखातील जे अवयव आहे त्यांच्या वर्गीकरणात म्हणजे अवयवानुसार कुठून उत्पत्ती होते यानुसार त्यांचं वर्गीकरण केलंय. याला म्हणतात उच्चार स्थानानुसार वर्गीकरण. मग किती अवयव आहे बघा, किती अवयव आहे पाच. आता इकडे बघूया आपण किती अवयव आहे आपल्याकडे पाच. कोणते कोणते पाच अवयव बघा, पहिला कंठ मधला, त्यानंतरचा कोण सांगितला तालू, हा झाला कोमल तालू, हा झाला कठोर तालू, त्यानंतरचा कोण सांगितला मूर्धा, त्यानंतर कोणतो दात आणि त्याच्या बाहेर कोण येतो ओठ. हे पाच अवयव आहेत. आता लक्षात ठेवायला किती सोपं आहे बघा, पाच अवयव आहे आणि आपण पहिले 25 स्पर्श व्यंजन बघितले होते बघा, पाच गट होते का नाही, क च ट त प, कोणते गट होते पाच गट होते क च ट त प. तेच गट लक्षात राहू द्या, तेच गट लक्षात राहू द्या, म्हणजे हे जे पाच लोक आहेत ना यासाठी हे पाच गट लक्षात राहू द्या. बस या क्रमाने अवयव पाठ करायचे आणि या अवयव हे तर आपल्याला पाठवायचे गटांचा क्रम क च ट त प, इतकं तर सोपं आहे. आता दुसरी महत्वाची गोष्ट बघा, जे कंठ या भागापासून उद्गारले जातात त्या वर्णांना आपण कंठ वर्ण असं म्हणतो. त्यांचा प्रकार काय असतो कंठ वर्ण. तालूपासून जे उद्गारले जातात त्यांना आपण काय म्हणतो तालव्य वर्ण, त्यांना आपण काय म्हणतो तालव्य वर्ण. मूर्धापासून जे उद्गारले जातात त्यांना आपण काय म्हणतो मूर्धन्य वर्ण. दंतापासून म्हणजे दातापासून जे उच्चारले जातात त्यांना आपण दंत्य वर्ण असं म्हणतो. आणि ओष्ठ म्हणजे ओठ यांच्यापासून जे उच्चारले जातात त्यांना आपण ओष्ठ वर्ण असं म्हणतो. म्हणजे वर्णांचं नाव याच्यावरून दिलंय सेम, कंठ तालव्य मूर्धन्य दंत्य आणि ओष्ठ असं त्यांचं नाव दिलंय, म्हणजे अवयवावरून त्यांचं नाव पडलंय बरोबर. मग आता हे खाली काय बघा, आता हे खाली चार लोक काय, कधी कधी काय असतं माहिती का, कधी कधी काय असतं माहिती का, एखादा वर्ण उच्चारताना एकापेक्षा जास्त अवयव लागत असतात, एकापेक्षा जास्त अवयव लागत असतात. म्हणजे इथे बघा कंठ आणि तालू या दोन अवयवांचा उपयोग होतोय, मग अशा वर्णांना आपण काय म्हणू कंठ तालव्य. आता इथे कंठ आणि ओष्ठ म्हणजे हा कंठ आणि ओष्ठ यांचा उपयोग होतोय, मग अशा वर्णांना आपण काय म्हणू कंठोष्ठ. ही संधी झाली इथं बरं, ही काय झाली संधी झाली कंठोष्ठ. आता दात आणि ओठ या दोघांचा उपयोग होतो वर्ण उच्चारताना, दात आणि ओठ, दंत आणि ओष्ठ यांना काय म्हणू आपण दंतोष्ठ. आणि दात आणि तालू यांचा सुद्धा एका ठिकाणी उपयोग होतो, मग अशा यांना आपण काय म्हणू दंत तालव्य, अशा यांना आपण काय म्हणू दंत तालव्य. म्हणजे कधी कधी एकापेक्षा जास्त अवयव आपले वापरले जातात अशा वेळेस आपण दोन्ही अवयवांचं नाव देतो त्यांना, कंठ तालव्य कंठोष्ठ दंतोष्ठ आणि दंत तालव्य, अशा दोन्ही अवयवांचं नाव आपण दिलं पाहिजे. म्हणजे किती प्रकारचं वर्गीकरण होईल बघा, किती प्रकारचे प्रकार पडतील वर्गीकरणामध्ये, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ, नऊ प्रकारचे वर्ण आपल्या वर्णमालेत आहेत उच्चार स्थानानुसार. किती प्रकारचे आहेत नऊ प्रकारचे वर्ण आहेत उच्चार स्थानानुसार. मग आता आपल्याला कोणता वर्ग प्रश्न कसा येईल बघा, प्रश्न असा येईल की तुम्हाला विचारतील कंठ वर्ण कोणता आहे आणि चार ऑप्शन राहतील क त ड आणि द, कोणता कंठ आहे, तर कंठ आहे क बरोबर. किंवा कधी कधी काय देतील माहिती का, एक वर्ण देतील समजा हा ध हा वर्ण दिला आणि विचारतील हा कोणत्या प्रकाराचा आहे, हा कोणत्या प्रकारचा आहे दंत्य प्रकारचा आहे बरोबर. किंवा कधी कधी काय देतील चार वर्ण देतील वेगवेगळे क ख ट आणि घ आणि विचारतील वेगळा प्रकार कोणता, तर तुम्हाला समजलं पाहिजे हे तिन्ही कंठ वर्ण आहेत आणि हा कोणता आहे, तर हा आहे आपला मूर्धन्य वर्ण, हा कोणता आहे मूर्धन्य वर्ण. तर हे तुम्हाला असे प्रकारावर प्रश्न येऊ शकतात. मग आता आपल्याला प्रकारावर जर प्रश्न येणार आहेत तर आपल्याला हे प्रकार व्यवस्थित पाठ असणं महत्वाचं आहे, काहीच अवघड नाही, तुमचा एक सुद्धा प्रश्न चुकणार नाही. मी तुम्हाला सोपं सांगतो काय, पहिले आपण काय करू गटातील व्यंजन लावून घेऊ, आपण काय करू गटातील व्यंजन लावून घेऊ
बघा पहिले ते इकडे तुम्ही मला सांगा मी तुम्हाला अवयवांचा क्रम काय सांगितला होता पहिला अवयव होता आपला कंठ त्याच्यापासून जो उच्चार होईल त्याला आपण कंठ म्हणू दुसरा होता आपला तालू त्याच्यापासून जो तयार होईल त्याला आपण तालव्य म्हणू तिसरा होता आपला मूर्धन्य म्हणजे मूर्धा मूर्धापासून तयार होणार कोण राहतो मूर्धन्य त्याच्यानंतर कोण आपला दात दातापासून तयार होणार कोण असतो दंत्य त्याच्यानंतर होता आपला ओठ म्हणजे ओष्ठ त्याच्यापासून तयार होणार कोण असतो ओष्ठ्य असे आपले पाच लोक होते बरोबर मग आता आपल्याला पाच गट माहिती आपल्याला स्पर्श व्यंजनामध्ये क च ट त प मग इथे येतो क गट इथे येतो क गट इथे येतो च गट इथे येतो ट गट इथे येतो त गट आणि इथे येतो प गट म्हणजे हाच क्रम तुम्हाला इकडे वापरायचा आहे म्हणजे आता इकडे बघा कंठ मध्ये कोण येतो क गट आता क गट मध्ये कोण येतो क ख ग घ न कोणता न हा न वाला बरोबर वाङ्मय मधला क ख ग घ न बरोबर म्हणजे क गट मधले सर्व कंठ या ठिकाणी उच्चारले जातात मग आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती बघा स्पर्श व्यंजन म्हणजे जे 25 व्यंजन आहेत गटातील त्यांचे गट पल्ले कसे तर त्यांचे एका गटामध्ये एकच उच्चार स्थान असतो असा तो गट पल्ला आहे म्हणजे तुम्ही विचार केला कधी क च्या लाईन मध्ये ख काय येतो ग काय येतो घ काय येतो आणि न काय येतो तुम्ही असं विचार केला का नाही च च्या नंतर ख काय येत नाही कारण हे जे पाच लोक आपण एका गटामध्ये लावले होते ना यांचा उच्चार स्थान एकच होतो कंठ म्हणून यांचा क्रम एकच होता स छ ज झ आणि हा कोणता हा त्र सारखा दिसणारा न चंचल मधला बरोबर यांना एका गटात का ठेवलंय कारण यांचा उच्चार तालव्य यांचा जन्म तालू या ठिकाणी होत असतो समजलं असेल तुम्हाला म्हणजे गटातील जे पाच लोक आहेत ते एकाच उच्चार स्थानाचे असतात म्हणजे आपल्याला गटाचं नाव लक्षात आलं तर पूर्ण लक्षात येऊन जातात मी आता परत एकदा लिहून दाखवतो ट ठ ड ढ आणि न कोणता न बाणाचा ट थ द ध न न नळाचा प फ ब भ आणि म ये म्हणजे आता जर कधी प्रश्न आला तुम्हाला हा क्रम पाठ आहे हा क्रम पाठ आहे पहिले कंठ नंतर तालव्य नंतर मूर्धन्य दात आणि ओठ मधून बाहेर यायचे आणि इकडचा क्रम तुमचा पाठ आहे क च ट त प मग जर कधी प्रश्न विचारला की ड हा कोणत्या याच्यात येतो तर ड येतो मूर्धन्य मध्ये थ कुठे येतो दंत्य मध्ये प फ ब फ कुठे येतो ओष्ठ मध्ये आता बघा तुम्हाला सोपं लक्षात कसं ठेवायचं हे क्रम नाही येतं तुमच्या लक्षात राहील पण मी तुम्हाला थोडस लक्षात ठेवायसाठी सांगतो बघा जे जे आपल्याकडे ट्रिक तयार होऊ शकतात क दिसतोय का नाही क म्हणजे कंठ क दिसतोय तुम्हाला दोघीकडे बरोबर म्हणजे क च्या गटामधले सर्व काय असतात कंठ त्यानंतर आता इकडे बघा द दिसतोय का नाही द म्हणजे दंत्य द म्हणजे दंत्य आता द म्हटल्यावर द च्या लाईन मधले सर्व दंत्य आणि इथे बघा ओष्ठ तुम्ही बघा सर्वात बाहेरचा ओष्ठ आहे सर्वात बाहेर ओठ येतं आणि सर्वात बाहेर सर्वात शेवटी कोण येतो प ची लाईन क च ट त प ओष्ठ म्हणजे प प चा उच्चार करताना दोघी ओठ लागताय म्हणजे हा ओष्ठ वर्ण आहे तुम्हाला समजलं असणार बरोबर म्हणजे हे तीन तर लक्षात राहून गेले आणि हे दोन तुमच्या क्रमानुसार लक्षात राहू शकतात क्रमानुसार लक्षात राहू शकता इतकं तुम्हाला समजलं असणार हे दोन तुम्हाला क कंठ नंतर तालव येतो आणि क नंतर च येतो म्हणजे क्रमावरून तुमच्या लक्षात राहून जातात प्रॉब्लेम इथे येत नाही प्रॉब्लेम इथे येत नाही की गटातील व्यंजन सर्वांच्या लक्षात राहतात पण आपल्याकडे काय फक्त म पर्यंत व्यंजन नाहीये आपल्याकडे व्यंजन कुठपर्यंत आहे ल पर्यंत मग आता बाकी लोक कुठे टाकायचे आता बाकी कुठे लोक कुठे टाकायचे ते महत्वाचं आहे हा बघूया आपण इतकं तुम्हाला समजलं असणार आता बाकी व्यंजन आपण टाकू बघा हे पाच लोक शिकवले मी आतापर्यंत एक दोन तीन चार पाच कोण कोण येतं क च ट त प इतकं तुम्ही शिकले इतकं तुम्ही शिकले आता आपण बाकीचे लोक बघू आता आपण बाकीचे लोक बघू आता मी एक खोडून टाकतो जागेसाठी आता बघा म नंतर कोणते कोणते व्यंजन येतात म नंतर कोण उरलंय चार अर्धस्वर चार अर्धस्वर कोण होते य र ल व हे चार अर्धस्वर त्यानंतर आपण बघितलं होतं उष्मे श श स बरोबर त्यानंतर उष्मे नंतर कोण होता एक महाप्राण होता ह त्यानंतर एक होता स्वतंत्र वर्ण ल हे इतके महत्वाचे होते बरोबर आता बघा हे कसे लक्षात ठेवायचे हे पण एकदम इझी आहे लक्षात ठेवायला पण यांच्यात चुकायचे चान्स जास्त असतात कारण हा क्रम आणि हा क्रम लोकांना माहिती असतो इथेच खरी मजा आहे मग आता कसं लक्षात ठेवायचं बघा यांच्यामध्ये सर्वात मोठा मान कोणाचा असेल सर्वात मोठा मान कोणाचा असेल माझ्या मते हचा मान सर्वात मोठा आहे का
त्याचं नाव महाप्राणी, त्याचं नाव महाप्राणी। महा म्हणजे मोठा, महा म्हणजे मोठा, मोठा आवाज। प्राण म्हणजे काय? श्वास किंवा आवाज, हवा। महा म्हणजे मोठा, सर्वात मोठा मान कोणाचा आहे? हच आहे। म्हणजे याचा मान सर्वात मोठा आहे, याला पहिल्या लाईन मध्ये बसवावं लागेल। म्हणजे कंठेच्या लाईन मध्ये कोण येईल? ह। कंठेच्या लाईन मध्ये कोण येईल? ह। बरोबर। आता पुढे बघू आपण, पुढचा कोण आहे? आपला तालव्य, तालव्य। आता एक गोष्ट लक्षात राहू द्या, बरेच लोक विचारता की सक्सेस मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे, सक्सेस मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे, यश मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे। मी त्यांना एकच गोष्ट सांगतो, कोणतीही गोष्ट तालात करा, कोणतीही गोष्ट तालात करा म्हणजे तुम्हाला यश मिळेल। तालात करा म्हणजे काय? तालव्य। कोणतीही गोष्ट तालात करा म्हणजे तुम्हाला यश मिळेल। यश कसं लिहितो आपण? असं लिहितो माझ्या मध्ये यश, आलं असेल तुमच्या लक्षात यश। बरोबर। तीन लोक आपले झाले, तीन लोक झाले आपले। हा य झाला, हा श झाला, आणि हा ह झाला। आता पुढे आला मूर्धन्य। मूर्धन्य म्हणजे मध। तुम्ही कधी मध खाल्लंय का? हनी। मध खाल्लं असणार तुम्ही। मध हे फार गोड असतं, मध हे फार गोड असतं। गोडला एक समानार्थी शब्द आहे रसाळ। रसाळ म्हणजे गोड। तुम्ही कधी आयरनी मध्ये वापरता का मराठीत वापरता मला माहित नाही, पण मधाला आपण म्हणजे गोड शब्दाला आपण रसाळ असं म्हणतो। रसाळ म्हणजे जे गोड येते। रसाळ कसं लिहू शकतो आपण? असं लिहू शकतो र श आणि ळ, रसाळ। मध कसं आहे? रसाळ म्हणजे गोड। मध कसं आहे? रसाळ म्हणजे गोड। तीन लोक अजून झाले आपले र श आणि ळ। आता बाकीचं बघा, आता दात बघा। दात बऱ्याचदा आपले दुखायला लागतात एका वयानंतर, आणि एमपीएससी करत करत आपलं वय वाढून जातं, त्यामुळे आपल्याला दातांची दातांना गरज असते आपल्याला टिकवायची। दातांना जर आपल्याला टिकवायचंय तर काय करावं लागणार? दातांना टिकवायसाठी आपल्याला लस द्यावी लागेल। काय द्यावी लागेल? लस द्यावी लागेल। म्हणजे दंते वर्णामध्ये कोण येईल? आपला ल आणि स। लस दातांना काय देणार तुम्ही? लस देणार। आता ल आणि स झाला म्हणजे सर्व व्यंजन झाले आपले। फक्त एकच व्यक्ती उरलाय, कोण? व। हा भाऊ थोडा वेगळा चालतो, या व ला तुम्ही बाजूला ठेवा, या व ला बाजूला ठेवा। तो व महत्वाचा आहे, कारण तो या कोणत्याच ग्रुपमध्ये येत नाही, त्याला अजून वेगळा प्रकार लागतो। या कोणामध्ये व येत नाही, पण बाकी सर्व येऊन गेले। मग आता मी तुम्हाला एकदा नवीन सांगतो, क्रम कसा आहे? कंठ्य, तालव्य, मूर्धन्य, दंत्य आणि ओष्ठ। मधून बाहेर यायचंय। इकडचा ग्रुप माहिती आहे, कचट तप। बरोबर। ह हा सर्वात मोठा आहे, महाप्राण आहे, त्याचा मान मोठा आहे, त्याला पहिल्या ग्रुपमध्ये ठेवून द्या। कोणतीही गोष्ट तालात केल्यावर तुम्हाला यश मिळत असतं। मध कसं आहे? मध हे गोड आहे म्हणजे रसाळ आहे, आणि दाताला काय द्यायची? तुम्हाला लस द्यायची। इतकं तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचंय, बाकी काही नाही। सर्व आपले व्यंजन होऊन गेले, सर्व व्यंजन आपले होऊन गेले। लस आहे बरा, सर्व व्यंजन तुमचे होऊन गेले। पण आता कोण बाकी? आता आपले स्वर बाकी आहेत, आता आपले स्वर बाकी आहेत। सोपं एकदम स्वर। सर्वात पहिले बघा, तुम्हाला एक गोष्ट तर माहिती आहे, बघा इथे लिहू तुम्ही थोडस। अ हा ह्रस्व स्वर आहे, याच्यापासून काय तयार झालाय? आ। अ प्लस अ काय तयार होतो? आ। हा झाला दीर्घ स्वर, म्हणजे आ आणि अ हे सजातीय होते, आठवतंय का? सजातीय होते, म्हणजे ते एका स्थानापासून तयार झाले। ई आणि ई हे एका स्थानापासून तयार झाले, सजातीय ते, कारण ई प्लस ई म्हणजे दीर्घ ई, हे सजातीय होते, आठवत असेल तुम्हाला सजातीय जोड्या। त्यानंतर अजून बघा, ए आणि ऐ हे सुद्धा सजातीय होते, तसंच ओ आणि औ हे सुद्धा सजातीय होते, हे सुद्धा काय होते? सजातीय होते। या अजून एक होतं बघा, कोण? अ आ ई ऐ ऊ, सॉरी हा एक राहून गेला, आता ऊ आणि ऊ आणि ऊ हे सुद्धा सजातीय होते। अशा पाच जोड्या सजातीय होत्या, होऊन जातं कधी कधी, पाच जोड्या सजातीय होत्या। इतकं तुम्हाला लक्षात असेल, म्हणजे यांचे उच्चार स्थाने एकच होते। पण मी तुम्हाला सांगितलं होतं आठवण करून, रू आणि रू हे सजातीय नाहीत असं सांगितलं होतं मी तुम्हाला, हे सजातीय नाहीत, म्हणजे यांचे स्थान वेगवेगळे होते उच्चार स्थान। सजातीय म्हणजे कोण? ज्यांचं उच्चार स्थान एकच असतं, म्हणजे या दोन लोकांना तुम्ही सजातीय म्हणू शकता, च आणि यला। बरोबर। कारण त्यांचं उच्चार स्थान एकच आहे, तालव्य। इतकं तुम्हाला समजलं असणार। आता हे स्वर तुम्हाला आठवत असतील। आता मी तुम्हाला स्वरांचं वर्गीकरण ते टाकून दाखवतो, बघू आपण। जास्त टेन्शन घ्यायचं नाही, एकदम इझी येते, एकदम इझी येते। जसा इकडे क्रम दिसतोय तशा क्रमाने चालायचं। पहिले बघा, पहिला कोण आहे? अ आणि आ आहे, अ आणि आ तुम्हाला समजलं असत। दुसरा कोण आहे? ई आणि ई, ई आणि ई। आता इकडे बघा, तुम्हाला मी गोष्ट सांगितली होती अर्ध स्वरांची, य या स्वराची निर्मिती ई पासून झाली आहे, आज सांगितलं होतं का नाही?
दोघांचा उच्चारस्थान एकच आहे, इतकं तुम्हाला समजलं असणार. आता पुढे अ आ ई ई उ उ, इथे लगेच उ टाकू नका, इथे लगेच उ टाकू नका, उ पुढे येणार आहे आपला, बरोबर. आता इकडे बघा, इकडे कोण दिसतोय? र दिसतोय. र ची निर्मिती कोणापासून झाली होती? रू पासून. र ची निर्मिती कोणावर झाली होती? रू पासून. म्हणजे जिथे र येईल मधामध्ये, मध रशाळे, जिथे मध रू येईल, र येईल तिथेच रू येईल, काय लक्षात ठेवायचं कामच नाही. इकडे आला ल, आता ल ची निर्मिती कोणापासून झाली होती? रू पासून. इकडे कोणाला? रू. इकडे कोणाला? लू. लू ची, सॉरी, लू पासून ल ची निर्मिती झाली होती. दोघे एकाच ठिकाणी येतील, मग जाताना आपण लस देतोय तिथेच कोण येईल? रू. मग आता तुम्ही म्हणणार ऊ आणि ऊ कुठे येतोय? तर ऊ आणि ऊ येतोय बघा इकडे. बघा तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, इथे कोण होतो? ओ होता. प फ ब, प फ ब, ब म हे होते ना, बरोबर. मग इथे पच्या गटामध्ये ओष्ठेमध्ये बघा ऊ, ऊचा विचार करताना दोन्ही होत असे येता एका एकाजवळ. ऊ, ऊचा उच्चार करताना ओष्ठ येता जे, तुम्ही उच्चार करून बघा ऊ. दोन्ही ओट आपला असे लावा लागताय, मला चित्र येत नाही चांगलं. दोन्ही ओट लावा लागताय आणि अर्धे ओपन ठेवा लागताय. ऊ, ऊचा उच्चार करताना ओष्ठचा उपयोग होतोच आहे. म्हणजे इथे आला आपला ऊ आणि दुसरा ऊ, इतके होते आपल्या स्वरांचं वर्गीकरण. इतकं होतं आपलं स्वरांचं वर्गीकरण. जेवढे आपले होते फिट करण्यासारखे ते आपण इथे फिट करून दिले. आता अजून दोन स्वरादी आपल्या बाकी आहेत, दोन स्वरादी आपल्या बाकी आहेत, अम आणि आहा. अम आणि आहा बघा, जर स्वरांची सुरुवात कंठाने होते, म्हणजे अ आ इथून स्वरांची सुरुवात होते, पहिला कोण होता? कंठ. म्हणजे स्वरांची सुरुवात आणि या वर्गीकरणाची सुरुवात एकाच ठिकाणी करतोय. मग एकची सुरुवात केली का नाही स्वरांची? मग आता स्वरादींचा एंड करा. आता काय करा? स्वरादींचा एंड करा. म्हणजे सर्वात शेवटची स्वरादी कोण आहे? आहा. इथे कोण येईल आपला? हा. इथे कोण येईल आपला? आहा. आणि अम आता पुढे यायचा बाकी आहे. अम पुढे यायचा बाकी आहे, तो कुठे येईल ते मी तुम्हाला सांगतो. अम कुठे येईल ते मी तुम्हाला सांगतो. इतकं तुम्हाला समजलं असणार. आता आता आपलं पुढचं वर्गीकरण. पुढच्या वर्गीकरणामध्ये आपले उरलेले लोक आपल्याला टाकायचे. इतकं तुम्हाला क्लिअर समजलं असणार. आता पुढचं वर्गीकरण मी थोडस शिकवतो. आता आपण काय करू बघा, कंठ आणि तालू यांना एकत्र करू. कंठ आणि तालू यांना एकत्र करू म्हणजे कंठ तालव्य. म्हणजे काय? कंठ तालव्य. कंठ आणि तालू यांना एकत्र करू, कंठ तालव्य. बरोबर. तुम्हाला एक गोष्ट आठवते का? संयुक्त स्वर. संयुक्त स्वर मी इथे लिहित होतो थोडस. मी आता एक अजून पेज घेतो दुसरं, म्हणजे तुम्हाला समजेल. मी काय करतोय आता? कंठ आणि तालू यांना एकत्र करतोय, कंठ तालव्य. कंठ आणि तालू यांना एकत्र करतोय, कंठ तालव्य. तुम्हाला एक गोष्ट आठवते का? संयुक्त स्वर. संयुक्त स्वर म्हणजे दोन विजातीय स्वर एकत्र आल्यावर तयार होणारे स्वर. पहिला संयुक्त स्वर होता ए. काय होत? अ प्लस ई म्हणजे ए. ऐ कसा तयार होतो? आ प्लस ई म्हणजे ऐ. दोन्ही ई चालता, काही फरक पडत नाही, बरोबर. म्हणजे इथे कोण येतोय बघा, थोडस असेल तुम्ही ऐ. आ प्लस ई ऑब्लिक ई. आठवतोय का संयुक्त स्वर? ए चा उच्चार कसा होतो? अ प्लस ई. आता इकडे बघा, हा अ दिसतोय का नाही आणि हा ई दिसतोय, या दोघांची बेरीज आहे का नाही? पहिला कंठ आहे आणि दुसरा तालव्य आहे. म्हणजे कंठ तालव्य दोघांची बेरीज केल्यावर काय, कोण तयार होतोय? ए तयार होतोय. म्हणजे इकडे आले तुम्ही, कंठ तालव्य मध्ये कोण दिसेल तुम्हाला? ए. आता ऐ बघा, ऐ कसा तयार होत होता? आ प्लस ई होता का नाही? आता इकडे बघा तुम्ही, हा आ दिसतोय का नाही आणि हा ई दिसतोय का नाही? दोन्ही ई चालतात. आ प्लस ई दिसतोय का नाही? माता इकडे बघा, कंठ प्लस तालव्य मध्ये ऐ सुद्धा येईल. आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती जे, ए आणि ऐ हे सजातीय. ए आणि ऐ हे सजातीय. ए आणि ऐ हे सजातीय, त्यामुळे ते एकाच ठिकाणी जन्माला येतील. कंठ तालव्य समजलं. आता पुढे बघू आपण. आता काय करू आपण बघा, हा जो कंठ आहे, हा जो कंठ आहे याची आणि हा जो शेवटचा आहे ओष्ठ याची बेरीज करू. कंठ आणि ओठ या दोघांची बेरीज करू आपण, पहिला आणि शेवटचा. काय तयार होईल बघा? कंठोष्ठ. काय तयार होईल? कंठोष्ठ. बरोबर. कंठ आणि ओठ यांची बेरीज करतोय आपण, कंठोष्ठ. मग आता इकडे बघा, कंठ मध्ये कोणता स्वर आहे? अ. ओठ मध्ये कोणता स्वर आहे? उ. आणि तुम्ही जेव्हा संयुक्त स्वर शिकले होते तेव्हा तुम्हाला आठवत असेल अ प्लस उ काय तयार होतो? हा पण एक संयुक्त स्वर होता का? तसाच औ नावाचा भी एक संयुक्त स्वर होता. हा कसा तयार व्हायचा? आ प्लस
उ हा झाला औ. आता तुम्ही इकडे बघितलं अ प्लस उ कोण तयार होत होता ओ, म्हणजे कंठ प्लस ओष्ठ्य यामध्ये कोण तयार होतो ओ. आलं ओ बघा हा जो अ आहे हा कंठ आहे आणि हा जो ओष्ठ्य आहे मग कंठोष्ठ्यमध्ये कोण तयार होईल ओ. तसंच हा जो आय हा एक कंठ आहे हा जो उ आहे हा ओष्ठ्य मग कोण तयार होईल औ कंठोष्ठ्य ओ आणि औ. हे तुम्हाला आठवत असेल हे सुद्धा काय कंठोष्ठ्य हे काय कंठोष्ठ्य बरोबर. आता पुढे आता पुढे बघा दहावा आणि तेरावा स्वर होता इंग्लिश मधून आलेला. तुम्हाला सांगितलं तुम्ही दहावा आणि तेरावा करावं लागतं. दहावा जो स्वर होता तो होता ए. दहावा जो स्वर होता तो ए आणि तेरावा जो स्वर होता तो होता आ. यांचं स्थान कुठे होतं बरं यांचं स्थान होतं बघा ए ऐ ओ असं स्थान होतं. म्हणजे या दोनांमध्ये कोण येत होता ए. त्याला इथे टाकून द्या आणि या दोघांमध्ये कोण होता अ. त्याला या दोघांमध्ये टाकून द्या. जिथे त्याचं वर्णमाले स्थान होतं तिथेच त्याचं इथे वर्गीकरणात स्थान टाकून द्या म्हणजे त्याचं पण मॅटर मिटलं. हा जो ऍ होता हा कंठ तालव्य हा जो अ होता तो कंठोष्ठ्य. बस इतका ते इझी होतं. आता फक्त एकच व्यक्ती राहून गेलाय आपला. कोण एक राह दोन लोक राहिलेत. एक होता आपला अम हा स्वरादी. अम हा स्वरादी. आता अमचा उच्चार कसा होतो बघा अ बरोबर आणि म अम असा होतो का नाही. हा जो अ आहे हा एक कंठ बघा. हा जो अ आहे हा काय कंठ आणि हा जो म आहे हा काय ओष्ठ. अम कंठाचा आपण उच्चार होतो ओष्ठाचा आपण उच्चार होतो अम. हा जो अ आहे हा आहे कंठ आणि हा जो म आहे हा आहे ओष्ठ. मग अम कुठे येईल तर कंठोष्ठ. अम कुठे येईल कंठोष्ठ. समजलं असेल तुम्हाला. आता एकमेव व्यक्ती राहिला आपला एकमेव व्यक्ती राहिलाय तो म्हणजे व जो आपला राहून गेला होता बघा. इथे मी तुम्हाला सर्व शिकवले य र ल व बघा य र ल श श स ह ळ पण व राहून गेला होता. या व साठी एक स्पेशल ग्रुप आहे. व व साठी एक स्पेशल ग्रुप आहे. हे शेवटचे दोन लोक एकत्र करून टाकायचे. हे शेवटचे दोन लोक एकत्र करून टाकायचे. दंतोष्ठ हा स्पेशल ग्रुप आहे तो महत्वाचा आहे एकदम. हा दंतोष्ठ हा स्पेशल ग्रुप आहे. याला थोडस लक्षात राहू द्या. व साठी स्पेशल एक काय केलाय आपण ग्रुप तयार केलाय दंतोष्ठ. शेवटचे दोन लोक दंत आणि ओष्ठ यांना एकत्र तयार करून काय करतो ओष्ठ व दंतोष्ठ. एवढा एक लक्षात ठेवायचा तो सर्वात महत्वाचा आहे. म्हणजे तुमचे वर्णमालेतील सर्व वर्गीकरण होऊन गेलं. वर्णमालेतील जेवढे वर्ण होते आपले पन्नास पन्नासच्या पन्ना आपण आवरून टाकले. पण अजून एक घोळ आहे याच्यामध्ये. अजून एक घोळ आहे. काय घोळ आहे तुम्हाला सांगतो मी बघा. कुठे लिहू आता इथे लिहितो अजून. आता समजा मी एक शब्द सांगतो मला हा शब्द उच्चारून दाखवा. मला हा शब्द उच्चारून दाखवा मनातल्या मनात. काय उच्चार होईल याचा. याचा उच्चार होईल जप. जप म्हणजे काय काळजी घे जपून राहा. जप जप म्हणजे काय काळजी घे काळजी घे. पण एखाद्या मुलाने असा उच्चार केला असेल जप. जप म्हणजे काय जप करतोय मी देवाचा म्हणजे देवाचं नामस्मरण करतोय. देवाचं नामस्मरण करतोय मग कोणाचं बरोबर सांगा. जो म्हणतोय काळजी घेतो का जो म्हणतोय देवाचं नाव घेतो कोणतं बरोबर आहे. दोन्ही बरोबर आहे. या जपचे उच्चार दोन प्रकारे होऊ शकतात. एक असा जे वाय ए पी जप म्हणजे असा जप बरोबर. याचा अर्थ असतो देवाचे नामस्मरण. आणि या जपचा उच्चार असा पण होऊ शकतो जे ए पी जप. जप म्हणजे काय काळजी घे. आणि याचा उच्चार जप असा पण होऊ शकतो आयराणीमध्ये. आमच्याकडे जप म्हणजे झोपून राहा असं आमच्याकडे म्हणतात आयराणीमध्ये. जप म्हणजे झोपून राहा तो आयराणीचा राहू दे. आपण मराठीचं व्याकरण शिकतोय. म्हणजे याचा उच्चार दोन प्रकारे होतोय. हा एक ययुक्त आणि एक अयुक्त. म्हणजे जचा उच्चार आपण कसा करू शकतो ययुक्त आणि अयुक्त असे दोन प्रकारे आपण उच्चार करू शकतो. मग आता ज्यांचे उच्चार वेगवेगळे होऊ शकतात त्याचं उच्चार स्थान सुद्धा वेगवेगळं पाहिजे का नाही. कारण आपण जे वर्गीकरण बघतोय ते उच्चार स्थानानुसार बघतोय. मग उच्चारच बदलून गेला तर प्रकार सुद्धा बदलून जाईल. मग असे चार लोक आहे आपल्याकडे. चार लोक आहे कोणते कोणते बघा. चच्या गटामधले चार लोक च छ ज आणि झ. च छ ज आणि झ. आता इकडे बघा चार लोक तर दिसत आहे तुम्हाला. यांचा एक प्रकार तुम्हाला माहितीये
कोणता? तालव्य. एक प्रकार काय सांगितलं आहे? तालव्य. पहिले कंठ होता, नंतर तालू होता, क च म्हणजे दुसरा च होता का नाही, दुसरा प्रकार होता तालव्य. म्हणजे हा येतो तालव्य गट. मग याचा जो बघा तालव्य गट या, याचा जो य युक्त उच्चार असतो, याचा जो य युक्त उच्चार असतो तो असतो तालव्य. तो काय असतो? तालव्य. बघा इकडे बघा, तालव्य म्हणजे होता चगट, तालव्य म्हणजे होता चगट, बरोबर. इथे य दिसतोय का नाही? कोणतीही गोष्ट तालात केली तर यश मिळतं. य कुठे दिसतोय? य दिसतोय तालव्यमध्ये, बरोबर ना. मग जेव्हा याचा य युक्त उच्चार होईल तुम्ही त्याला तालव्य म्हणणार. तुम्ही त्याला काय म्हणणार? तालव्य म्हणणार. आणि जेव्हा याचा अयुक्त उच्चार होईल, जेव्हा याचा अयुक्त उच्चार होईल तेव्हा तुम्ही त्याला दंत तालव्य म्हणणार. तेव्हा तुम्ही त्याला दंत तालव्य म्हणणार. आता कोण दोन लोक मिक्स करतोय बघा, हा जो दात आहे याला आणि हा जो तालव्य, या दोन लोकांना मिक्स करतोय का? दंत तालव्य. दात आणि तालू या दोन लोकांना मिक्स करतोय मी. दंत तालव्य असा एक प्रकार असतो, यालाच आपण दंत मुलीय असं म्हणतो. यालाच आपण काय म्हणतो? दंत मुलीय असं म्हणतो. म्हणजे इकडे आला तुम्ही, च छ ज आणि झ जेव्हा यांचा उच्चार अयुक्त होईल तेव्हा तुम्ही त्याला दंत तालव्य किंवा दंत मुलीय असं म्हणणार. बघा दोन ठिकाणी येऊ शकतात च गट, एक येऊ शकतो तालव्य, एक येऊ शकतो दंत तालव्य. तुम्हाला माहितीये यश तालात केल्यावर मिळतं. म्हणजे हा जो य हा वर्ण होता हा होता तालव्य. मग जेव्हा ययुक्त उच्चार होईल तुम्ही त्याला तालव्य म्हणणार आणि जेव्हा अयुक्त उच्चार होईल तुम्ही त्याला दंत तालव्य म्हणणार. म्हणजे एकच लक्षात ठेवायचा, आवडता खालचा आपोआप लक्षात येईल. त छ ज झ हे चार लोक दोन ठिकाणी येऊ शकता. तुम्हाला मी मराठी जी देवनागरी लिपी आहे हिच्यातले दोष सांगितले होते. यामधला एक दोष असा होता की च या त छ ज झ या वर्णांचा उच्चार दोन प्रकारे होतो पण त्यांच्यासाठी चिन्ह एकच आहे. तुम्ही ययुक्त उच्चार केला तरी चिन्ह असंच आणि अयुक्त उच्चार केला तरी चिन्ह असंच. म्हणजे जर कधी प्रश्न आला असता ज फा जो शब्द आहे, म्हणजे असा लिहितोय मी पण तो लिहिताना असं लिहितो आपण, ज फा जो शब्द आहे हा कोणता उच्चाराचा आहे? हा उच्चार येतो तालव्य. आणि जर कधी असा प्रश्न आला असता जप म्हणजे हा जे ए पी याचा उच्चार कोणत्या प्रकारचा आहे? त्याचा प्रकार आहे दंत तालव्य. असा याच्यातला फरक होता. आता आपली पूर्ण वर्णमाला आपण वर्गीकरण करून टाकलो, काय म्हणतात पूर्ण वर्णमालेचं. तुम्हाला समजलं असणार, तुमच्या लक्षात राहिलं असणार. आता मी तुम्हाला काय करतो, फक्त हे शिकवतो म्हणजे तुमचं पाठ होऊन जाईल. आता आपण स्टार्ट करूया वर्णांचं वर्गीकरण उच्चार स्थानानुसार. आता आपण पाठ करूया वर्णांचं वर्गीकरण उच्चार स्थानानुसार. इझी होतो, एक सुद्धा मार्क जाणार नाही तुमचा आणि भरपूर क्वेश्चन आले याच्यावर, म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये दिसेलच आहे, त्यामुळे महत्वाचं आहे एकदम. आता आपण पहिले एक एक स्टेप बाय स्टेप शिकू. पहिलं बघू आपण, पहिले पाच अवयव पाठ करून घ्या. मधला कंठ, नंतरचा तालू, त्याच्यानंतरचा मूर्धा, त्याच्यानंतरचा दात, त्याच्या बाहेरचा ओष्ठ, असे मधून बाहेर येतोय आपण, बरोबर. पाच तुम्हाला लक्षात आले, त्यांचं नाव तुम्हाला समजलं असणार. कंठ, तालव्य, मूर्धन्य, दंत्य आणि ओष्ठ. शेवटी य लावलाय फक्त, बस. जास्त काही मोठं त्यांनी टेन्शन घेतलं नाहीये. आता जे आपले पाच स्पर्शीय व्यंजन होते, स्पर्श व्यंजन होते गटातील, त्यांचा क्रम काय होता? क च ट त प, क च ट त प हा क्रम तुम्हाला पाठ करायला लावा तुम्ही. क च ट त प, बरोबर. या क्रमात यांना ठेवून द्या. म्हणजे जो क गट मधला आहे तो आहे कंठ, जो च गट मधला आहे तो तालव्य, जो ट गट मधला आहे तो मूर्धन्य, जो त गट मधला आहे तो दंत्य आणि जो प गट मधला आहे तो ओष्ठ्य, बरोबर. या क्रमानुसार त्यात एक ट्रिक अशी होती, क आणि कंठ्याचा क सारखा दिसतोय, द आणि दंत्याचा द सारखा दिसतोय, बरोबर. हे दोन तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओष्ठ्य सर्वात शेवटचा आहे, प सर्वात शेवटचा गट आहे, बरोबर. बाकी दोघे पण काही एवढं टेन्शन घ्यायचं नाही, लक्षात ठेवायला. कारण तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, दंत तालव्य मध्ये या च गटचा उल्लेख होता का नाही? म्हणजे त्या तो एक स्वतः काय तालव्य. बघा इकडे दंत तालव्य होता तो च गट अ वाला, म्हणजे हा एक काय असेल? तालव्य असेल, बरोबर. समजेल ते, एवढं काही टेन्शन नका घेऊ, तुम्ही जास्त कन्फ्युज व्हायला नको. पुढे तुम्हाला सांगतो मी काय सांगायचंय मला. हे तुम्हाला समजलं, पाच गटाचे क्रम होते ते पाच अवयवांचे क्रम होते, बरोबर. आता पुढे आलो आपण, म्हणजे क ख ग ग न कंठ, च छ ज ज न काय तालव्य, ट ठ ड ड न म्हणजे काय मूर्धन्य, ट थ द ध न म्हणजे काय दंत्य, प फ ब ब म्हणजे काय ओष्ठ्य, बरोबर. हे तर ओळख होऊन जातात, प म्हटल्यावर दोघे ओळखला जातात,
म म्हटलं तो की ओठ लागून जातो. आता आले तुम्ही उरलेल्या व्यंजनांचा वर्गीकरण. पहिला येतो ह. ह हा महाप्राणी, महा म्हणजे मोठा, त्याचा मान सर्वात मोठा आहे, त्याला पहिले ठेवून द्या. त्याला कुठे ठेवून द्या? पहिले ठेवून द्या. दुसरा आला पण आता तालव्य. दुसरा आला पण आता तालव्य. कोणतीही गोष्ट तालात केली तर तुम्हाला यश मिळतं. काय मिळतं? यश मिळतं. तिसरा होता आपला मूर्धन्य. मध हे गोड असतं, गोड म्हणजे रसाळ असतं, रसळ. बरोबर. त्याच्या पुढे दात. आपले दात बरेच खराब झाले, त्यांना लस द्यावी लागेल, लस. बरोबर. आता उरला आता एक व. व साठी विशिष्ट प्रकार तयार केला आहे. बघा, जेव्हा या शेवटचे दोन लोक एकत्र येतील तेव्हा व तयार होईल. दंतोष्ठ्य काय तयार झाला? व. हा स्पेशल प्रकार आहे. शेवटचे दोन लोक एकत्र आले का उरलेला व आपण करायचा आहे. इतकं होतं आपलं व्यंजनांचं वर्गीकरण. आता आलो आपण स्वरांकडे. स्वर एकदम इझी आहेत. स्वर एकदम इझी आहेत. ज्या दोन स्वरांपासून सुरुवात होते अ आणि आ, त्यांना स्टार्टिंगला ठेवून द्या. त्यांना काय ठेवून द्या? स्टार्टिंगला अ आणि आ. पुढे बघा, इथे य दिसतोय का नाही? य ची निर्मिती कोणापासून झाली? ई पासून. म्हणजे ई वाले जे दोन आहेत, ई आणि ई, हे एका ठिकाणी. त्यानंतर बघा, इथे र दिसतोय का नाही? र ची निर्मिती कोणापासून झाली? रूच्या, रू पासून. म्हणजे हा रू आणि र यांचं उच्चारस्थान एकच. त्यानंतर आली तुम्ही ल. ल ची निर्मिती कोणापासून झाली? रू पासून. म्हणजे हा झाला रू. ल च्या गटामध्ये आला असेल तुमच्या लक्षात. आता बघा, एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ऊ. ऊचा उच्चार करताना दोन्ही ओठांचा वापर होतोय. म्हणजे काय झाले? ओष्ठ्य. हे काय झाले? ओष्ठ्य. आता बघा, तुम्हाला सांगतो मी. संयुक्त स्वर आठवा. तुमच्याकडे नोट्स असेल, संयुक्त स्वरचं पेज काढा. संयुक्त स्वरामध्ये मी काय सांगत होतो बघा, दोन विजातीय स्वर एकत्र येऊन संयुक्त स्वर तयार होता. अ आणि ई एकत्र येऊन ए तयार होतो. काय तयार होतो? ए. आणि आ आणि ई हे एकत्र येऊन काय तयार होतो? आई. मग अ असतो कंठ, ई असतो तालव्य. कंठ आणि तालू मिळून काय तयार होत आहे? ए आणि आई. म्हणजे कंठ तालव्य याचा गट होता कंठ, याचा गट होता तालव्य. दोघांना एकत्र करून काय तयार होत आहे? ए आणि आई. आलं असेल तुमच्या लक्षात. तसाच एकातून संयुक्त स्वर होता बघा, अ आणि उ यांना मिक्स करून काय तयार होतो? आणि आ आणि उ यांना मिक्स करून काय तयार होतो? म्हणजे ओ आणि औ हे जे संयुक्त स्वर आहे हे या दोन लोकांपासून तयार झाली. याचा गट आहे कंठ, याचा गट आहे ओष्ठ. मग कंठ प्लस ओष्ठ कंठोष्ठ. कंठ प्लस ओष्ठ म्हणजे काय? कंठोष्ठ. बरोबर. म्हणजे हा ओ आणि औ काय तयार झाला? कंठोष्ठ. ओ आणि औ काय तयार झाला? कंठोष्ठ. स्वरांचं वर्गीकरण आटून गेलं. आता उरले दोन स्वरादी. स्वरादी बघा, पहिला एक समजा एक अम. याचा उच्चार कसा होतो बघा? अम. अ प्लस म. आणि दुसरा असतो आ. अ प्लस ह म्हणजे आ. बरोबर. अ चा पाय मोडू शकत नाही आपण, सॉरी अ आ सॉरी व्यंजनाचा पाय मोडतो आपण. आहा. अम मध्ये अ आणि म येतोय, आहा मध्ये अ आणि ह येतोय. बघा, अ आणि ह कुठे येतोय? हा झाला आपला अ, हा झाला आपला ह. अ आणि ह कुठे येतोय? एका ठिकाणी. म्हणून आ झाला आहा. आहा एका ठिकाणी ठेवून दिला त्याला. दुसरा आहे आपला अम. अ आणि म दिसतोय, मग आपला हा झाला म, सॉरी आपला हा झाला अ म्हणजे कंठ, आणि आपला हा झाला म म्हणजे ओष्ठ्य. बघा, म काय? ओष्ठ्य आहे का नाही? मग कंठ प्लस ओष्ठ्य म्हणजे कंठोष्ठ्य. अम कुठे येईल आपला? कंठोष्ठ्य. अम कुठे येईल आपला? बघा, कंठोष्ठ्य. अम कुठे येईल आपला? कंठोष्ठ्य. इतकं तुम्हाला समजलं असणार. आता पुढे दोन इंग्लिश मधले लोक उरले आपल्याकडे, कोण? ॲ आणि अ. त्यांचं स्थान वर्णमालेत कुठे? ए आणि आई यांच्यामध्ये ॲ येतो, त्याला इथेच ठेवून द्या. आणि अचं स्थान कुठे होतं? ओ आणि औ यांच्यामध्ये, त्याचं स्थान इथेच ठेवून द्या. दहावं आणि तेरावं त्यांचं स्थान जिथे आहे ना वर्णमालेत, या दोन लोकांमध्ये, या दोन लोकांमध्ये तिथे त्यांना इथे ठेवून द्या. म्हणजे ते पण चुकायचं काम नाही. ॲ का येईल मग कंठ तालव्य, अ का येईल आपला कंठोष्ठ. म्हणजे तुम्ही एक सुद्धा गोष्ट चुकणार नाही. आता अजून याच्यावरती एक एक्स्ट्रा गोष्ट सांगायची होती, अजून एक गोष्ट एक्स्ट्रा सांगायची होती. काय? पहिले ते गोष्ट सांगतो तुम्हाला. तुम्हाला मी सजातीय स्वर शिकवले होते, ज्यांचा उच्चार एकाच ठिकाणी होतो. अ आ ई ई ऊ ए आई ओ आणि औ हे झाले सजातीय. जर कधी प्रश्न असा आला, हे इंग्लिश मधले जे दोन लोक आहेत ॲ आणि अ हे सजातीय आहेत का? हे सजातीय नाहीये, हे विजातीय. याचं उच्चारस्थान वेगळं आहे, याचं उच्चारस्थान वेगळं आहे,
ये विजातीय. जर कधी असा प्रश्न आला रू आणि रू सजातीय आहेत का, नाही, त्यांचा उच्चस्थान वेगळा आहे म्हणजे विजातीय. इतकं तुम्हाला समजलं असणार. आता आता एक महत्त्वाची गोष्ट, हे जे चार लोक दिसतंय त छ ज आणि ज यांचे उच्चार दोन प्रकारे होता, एक ययुक्त आणि एक अयुक्त. आता हा जेव्हा ययुक्त राहतो तेव्हा याला तालव्य म्हणा, कारण य कुठे तालव्य मध्ये. जेव्हा याचा उच्चार ययुक्त असतो तुम्ही त्याला तालव्य म्हणू शकता, पण जेव्हा याचा उच्चार अयुक्त असतो तेव्हा तुम्हाला याला शेवटी मिस करून द्यायचे, शेवटी मिस सॉरी सेकंड लास्टला मिस करायचे दंत तालव्य. जेव्हा याचा उच्चार अयुक्त असतो तेव्हा तुम्हाला दंत तालव्य म्हणायचं आहे. काय म्हणायचंय? दंत तालव्य. एवढं फक्त लक्षात राहू द्या, जेव्हा अयुक्त असतो तेव्हा त्याला दंत तालव्य म्हणा, आणि ययुक्त असतो तेव्हा तो तालव्य असतो. दंत तालव्यलाच काय सांगितलं मी, दंत तालव्यलाच दंत मुलीय असं म्हणता. काय म्हणता? दंत मुलीय असं म्हणता. हे पण एक महत्वाचं आहे. आता दुसरी महत्वाची गोष्ट, आता एकमेव आपला शब्द उरलाय तो म्हणजे व. तो सांगितला का मी काय माहित, व व म्हणजे काय, व म्हणजे दात आणि ओष्ठ हे शेवटचे दोन लोक मिक्स करून द्या, दंतोष्ठ. दंतोष्ठ हा झाला आपला व. हा काय झाला आपला व. एवढा फक्त लक्षात ठेवायचं होतो, व महत्वाचा आहे कारण त्या एकट्यासाठी एक नवीन बॉक्स तयार केलाय आपण, त्यामुळे तो महत्वाचा ठरतो. इतकं तुम्हाला समजलं असणार. आता खाली मी ते काय लावून दिलंय बघा, ऍ आणि ऑ या आदत्त वर्णांचे उच्चार इंग्रजीपेक्षा वेगळे आहेत. म्हणजे इंग्रजीमध्ये ते स्वरादी असतात, आपल्याकडे ते स्वर असतात. मराठीमध्ये या दोघांना आपण आदत्त असं म्हणतो. आदत्त का? कारण ते इंग्रजी भाषेतून आपण दत्तक घेतले म्हणून आपण त्यांना आदत्त असं म्हणतो. जर कधी विचारलं मराठीमधले दोन आदत्त स्वर कोणते, तर ऍ आणि अ यांना आपण आदत्त स्वर म्हणतो कारण ते आपण मराठीतून दत्तक घेतले, सॉरी इंग्रजीतून दत्तक घेतले असं लक्षात ठेवू द्या. आदत्त. इतकं तुम्हाला समजलं असणार, आता तुमचं खरं चॅप्टर क्लिअर झालं असणार. कारण मी तुम्हाला आधी सांगायचो सजातीय विजातीय उच्चारस्थान विचारस्थान तुम्हाला समजत नसेल, पण त्याला तुम्हाला व्यवस्थित समजलं आहे. आता भरपूर क्वेश्चन आले यावर, ते आपल्याला सोडवायचे आहेत. आपण स्टार्ट करूया. पुढील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा. त थ द द न सॉरी त थ द द हे दंत्य वर्ण आहेत. सोपं आहे हा द आणि दंत्य असं तुम्हाला लक्षात ठेवायचं होतं, बरोबर आहे. प फ ब भ हे ओष्ठ वर्णे, प चा उच्चार करा, प दोन्ही ओठ लागत आहे, बरोबर आहे ओष्ठ वर्ण. य र ल व हे अर्धस्वरी, हे पण तुम्हाला माहितीये यांची निर्मिती स्वरांपासून झाली आहे त्यामुळे ते अर्धस्वर आहेत. हे सुद्धा बरोबर आहे, तिन्ही वाक्य बरोबर दिसत आहे. उत्तर तुमचं चार नंबर आलं पाहिजे. उच्चार स्थानानुसार दंत्य वर्णाचा वर्ग कोणता? दंत्य म्हणजे काय? द आले, द म्हणजे त थ द, त चा गट दिसतोय मला. उत्तर तुमचं तीन नंबर आलं पाहिजे. पुढे पुढे काही स्वर दिले आणि त्या स्वरांचा उच्चार स्थानानुसार मुखाचा भाग दिलाय. ए उ रू आणि रू बघा, तुम्हाला आठवायचं सांगतो मी. रू रू म्हणजे र, मध कसा होतो? रसाळ, म्हणजे याचं उत्तर तर मूर्ध आहे, बरोबर. रू म्हणजे ल, दाताला आपण लस दिली होती म्हणजे दंत्य, बरोबर. इतकं तर तुम्हाला समजलं असणार. आता हे दोन तर तुम्हाला माहिती बघा. एक कसा तयार होतो? अ प्लस ई म्हणजे कंठ प्लस तालू. अ हा कंठ, ई हा तालू, म्हणजे याचं उत्तर आलं कंठ तालू. आणि ऊ ऊचा उच्चार करताना दोन्ही ओठ जोडले जात आहे आणि थोडी हवा सोडली जाते, ऊ म्हणजे हा ओष्ठ. हे पण तुम्हाला माहितीये. एक दोन तीन चार उत्तर दिसते. उत्तर तुमचं एक नंबर येणार आहे. खालील व्यंजन गटातील तालव्याचा गट ओळखा. तालव्य, तालव्याचा गट कोणता आहे? तुम्हाला माहितीये चवाला. जेव्हा ययुक्त असतो तेव्हा तालव्य असतो, जेव्हा अयुक्त असतो तो दंत तालव्य असतो. तालव्यवाला कोणता होता? चवाला. तीन नंबर उत्तर चवाला. च चवाला हा चला य चवाला. जोड्या जुळवा कंठे वर्ण तालव्य वर्ण दंत वर्ण आणि मूर्धन्य वर्ण काय? दात म्हणजे द वाला म्हणजे तथ द, आला त, बरोबर. दाताला लस दिली आहे, बरोबर, दाताला लस दिली आपण. आता ताल, त म्हणजे बघा तालव्य म्हणजे च वाला गट, तुम्हाला माहितीये च वाला गट तालव्य. कंठ, कंठ म्हणजे क म्हणजे क बस. आणि मूर्धन्य, मूर्धन्य म्हणजे काय? क च ट बघा, क च ट, कंठ तालव्य मूर्धन्य म्हणजे मूर्धन्य कोणता गट असतो? त वाला, त वाला सॉरी ट वाला, ट फॉर टरबूज. मूर्धन्य वाला गट कोणता आहे? ट वाला. ट ठ ढ आणि आळ, मध कसं होतं? रशाळ,
मध कसं होतं रशाळ ळ ट्री करून सुद्धा उत्तर येतंय तुम्हाला चारही जोड्या लागून गेले उत्तर तुमचं एक नंबर आलं पाहिजे खालील पैकी कोणता वर्ण ओष्ठ्य पद्धतीने उच्चारला जातो र र हा मध रशाळ आहे क क म्हणजे कंठ ल दाताला लस देतो आपण आपल्याला त्याने ओठ विचारले भ भचा उच्चार करताना दोन्ही ओठ लागताय उत्तर तुमचं तीन नंबर आलं पाहिजे पुढे बघा कंठ्य दंत्य दंत तालव्य आणि अनुनासिक दंत तालव्य तुम्हाला माहिती आहे त अ वाला दंत तालव्य कुठे गेला च पुढे आले तुम्ही आता अनुनासिक अनुनासिक व्यंजन म्हणजे अनुनासिक तुम्हाला माहिती कोणाला म्हणतो आपण गटातील पाचवं व्यंजन क ख ग घ आणि न या पाचव्या गटाला आपण काय पाचव्याला काय म्हणतो कॉलमला अनुनासिक म्हणतो कारण यांचा उच्चार नाकातून होतो ते तुम्हाला माहिती न न न म हे चार येते न न न न म आता आले तुम्ही दंत्य दंत्य म्हणजे कोणते बघा दंत्य म्हणजे त थ द द दिसतोय का नाही आणि कंठ्य म्हणजे क क वाले चारही उत्तर तुम्हाला जोडता आहेत त थ द ध न ल स ही सात व्यंजने टिंब टिंब आहेत बघा त थ द ध न म्हणजे त चा गट आहे आणि इकडे लस दिसते दाताला आपण लस देतो बघा द पण दिसतोय आणि लस पण दिसते दाताला आपण लस देतो म्हणजे काय दंत्य उत्तर तुमचा दोन नंबर आलं पाहिजे पुढील पैकी तालव्य अल्प प्राण व्यंजन कोणती पहिले तालव्य बघू आपण हा तालव्य कोणते असतात तालव्य म्हणजे काय स गट स छ स म्हणजे य वाला च छ ज झ आणि आतुन्य बरोबर तालक तालव्य म्हणजे काय यश कोणतीही गोष्ट तालात केली म्हणजे यश मिळतं इतके होते आपले व्यंजन आता या व्यंजनामध्ये काय विचारलंय कोणती व्यंजन अल्प प्राण आहेत आता दुसरी कन्सेप्ट अजून महाप्राण आणि अल्प प्राण महाप्राण हे गटातील दुसरं आणि चौथं व्यंजन असतं दुसरं कोणतं आहे छ आणि चौथं कोणतं आहे झ ज्याच्यामध्ये यच येतो बघा स्पेलिंग मध्ये याला अपवाद पण हे च हा एक अपवाद आहे आणि स हा एक अपवाद आहे बाकी नियम लागू पडतात दुसरा आणि चौथा गट हा काय असतो महाप्राण हा महाप्राण आहे हा महाप्राण आहे बाकी सर्व अल्पप्राण आहेत आता ऑप्शन बघू क क तर तालव्य मध्ये येतच नाही क स बघा तालव्य सुद्धा आहे आणि अल्पप्राण सुद्धा आहे छ हा तालव्य आहे पण तो महाप्राण आहे आपल्याला काय विचारलाय अल्पप्राण म्हणजे हा चुकला आणि ज ज हा तालव्य सुद्धा आहे अल्पप्राण सुद्धा आहे त्यामुळे हे बरोबर च आणि ज च आणि ज उत्तर बरोबर दिसत आहे ब आणि ड कुठे ऑप्शन नंबर दोन मध्ये उत्तर तुमचं दोन नंबर आलं पाहिजे पुढे बघूया आपण विसर्ग हा एक टिंब टिंब वर्ण आहे विसर्ग हा कोणता वर्ण आहे विसर्ग म्हणजे अ च्या पुढे दोन टिंब अ आणि ह दोन्ही हे दोघे कुठे येतात कंठ मध्ये हे दोघे कुठे येतात कंठ मध्ये विसर्ग कुठे येईल कंठ मध्ये उत्तर तुमचा एक नंबर यायला पाहिजे बघा स्वराची सुरुवात कंठापासून होते बघा पहिला ग्रुप कोणता होता कंठ स्वराची सुरुवात कंठापासून होते आणि विसर्गाची एंडिंग होते विसर्गाची एंडिंग होते असं ते आहे कंठ भरपूर प्रकारे तुम्हाला समजून सांगितलंय मी तुम्ही चुकणार नाही पेपरमध्ये मराठीतील ट ठ ड ही व्यंजने कोणते वर्ण म्हणून ओळखली जातात क च ट क च ट कंठ तालव्य मूर्धन्य ट चा गट कोणता असतो मूर्धन्य वाला उत्तर तुमचं क नंबर आला पाहिजे मूर्धन्य क बरोबर उत्तर तीन उत्तर नंबर तीन पुढील पैकी विधाने वाचा स छ ज झ ही तालव्य वर्ण आहेत बरोबर तालव्य ती जेव्हा य युक्त असतात तालव्य ए आणि ऐ हे कंठ तालव्य बरोबर आहे बघा ए आणि ऐ कसं तयार होता अ प्लस ई किंवा आ प्लस ई असे तयार होतात मा हा अ कोण असतो कंठ ई कोण असतो तालव्य म्हणजे कंठ तालव्य बरोबर आहे ट ठ ड ढ हे मूर्धन्य वर्ण आहे आत्ताच आपण बघितलं मूर्धन्य वर्ण आहे हे सुद्धा बरोबर आहे ए बी सी तीन बरोबर दिसत आहे उत्तर तुमचं चार नंबर आलं पाहिजे उत्तर तुमचं चार नंबर आलं पाहिजे न हे अनुनासिक कोणत्या उच्चारण प्रकारातील आहे पहिले तर न येतो कुठे न येतो ह्या गटामध्ये च छ ज झ आणि न इथे येतो तो हा यांचा अनुनासिकांचा क्रम सुद्धा महत्वाचा आहे पहिले येतो हा नंतर येतो हा नंतर येतो हा नंतर येतो हा आणि नंतर येतो हा हा क्रम सुद्धा महत्वाचा आहे न कुठे येतो म्हणजे च च्या गटात च काय असतो तालव्य असतो तालव्य कुठे गेलं
तीन नंबर उत्तर तुमचं तीन नंबर आलं पाहिजे. इतका अभ्यास केल्यावर किंवा अशा प्रकारे अभ्यास केल्यावर तुम्ही फक्त ऑप्शन शोधणार कुठे काय ते उत्तर. उत्तर तुम्हाला पहिलेच माहित राहील. ऑप्शन वाचायचे पहिलेच. व या वर्णाचा उच्चार कुठे होतो. व हा एकमेव एक महत्वाचा आहे. शेवटचे दोन दात आणि ओठ दंतोष्ठ. दात आणि ओठ शेवटचे दोन एकत्र करा दंतोष्ठ. उत्तर तुमचं दोन नंबर आलं पाहिजे. उत्तर तुमचं दोन नंबर आलं पाहिजे. पर्यायी उत्तरातून मूर्धन्य वर्ण शोधा. मूर्धन्य कोणते टवाले भरपूरदा पाठून गेलं आपलं ते. उत्तर तुमचं तीन नंबर आलं पाहिजे. मूर्धन्य म्हणजे तिसरा क्रम ट ड. आता तालव्य आणि दंत तालव्य यातला फरक. तालव्य आणि दंत तालव्य यातला फरक बघूया आपण. पहिले तालव्य कोणत्या चार लोकांबद्दल बोलतोय आपण. च छ ज आणि झ या चार लोकांबद्दल आपण बोलतोय. त्यांचा उच्चार तालव्य पण असतो दंत तालव्य पण असतो. दंत तालव्याला आपण दंत मुली असं आपण म्हणतो. त्याला आपण वत्स असं सुद्धा म्हणतो. काय असतं बघा. दात आणि तालू यांच्यावरती एक खडबडीत भाग आहे. दात आणि तालू यांच्यामध्ये एक खडबडीत भाग आहे. तुम्ही बघा दाताच्या वरती काहीतरी खडबडीत दिसतंय. त्याला आपण वत्स असं म्हणतो. त्याला आपण वत्स असं म्हणतो. दात आणि ओठ सॉरी दात आणि तालू यांच्यामध्ये एक खडबडीत भाग दिसतोय तुम्हाला जीभ लावून बघा. त्याला वत्स असं म्हणतात. यांचा उच्चार तिथून होतो म्हणून त्याला आपण वत्स्य वर्ण असं म्हणतो. वत्स या स्थानापासून होतो म्हणून वत्स्य वर्ण म्हणतो. मग आता या दोघांमध्ये फरक काय बघा. जो तालव्य हा कठोर तालूपासून उगम होतो. जो तालव्य हा कठोर तालूपासून उगम होतो याचा उच्चार य युक्त असतो. याचा उच्चार काय असतो य युक्त असतो. माहिती तुम्हाला कोणतीही गोष्ट तालात केली म्हणजे यश मिळतो. हा य जर तालव्यमध्ये तर मग य युक्त उच्चार कुठे असेल तालव्यमध्ये. मग इकडे बघा याचा उगम कुठे होतो वत्सपासून होतो म्हणजे आपण वत्सध्वनी असं म्हणतो. आणि याचा उच्चार कसा असेल मग इकडे जर य युक्त आहे तर इकडे अयुक्तच राहणार आहे बरोबर. आता इकडे बघू आपण. आता मी चार शब्द सांगतोय ज्यांचे उच्चार य युक्त केले तर अर्थ वेगळा ज्यांचे उच्चार अयुक्त केले तर अर्थ वेगळा. आता इकडे बघा जग जेव्हा तुम्ही य युक्त म्हणता जग जग तेव्हा याचा अर्थ असतो वर्ल्ड म्हणजे सृष्टी. जप जेव्हा याचा उच्चार तुम्ही वायुक्त जप असा करता जप करतोय म्हणजे देवाचं नामस्मरण. ताप ताप म्हणजे चाप. जेव्हा तुम्ही याचा उच्चार य युक्त करताय चाप असं म्हणता येईल. चाप य युक्त करताय चाप तेव्हा याचा अर्थ असतो धनुष्य. धनुष्याला अजून एक समानार्थी शब्द आहे कोदंड. धनुष्याला अजून एक समानार्थी शब्द आहे कोदंड. चाप जेव्हा य युक्त उच्चार केला यांचे अर्थ तुम्हाला समजले. आता आपण अयुक्त उच्चार करू. जग जग अयुक्त जगचा अर्थ असतो जिवंतरा. जप जपला जेव्हा तुम्ही अयुक्त म्हणता जप त्याचा अर्थ असतो काळजी घे. आमच्या आयरणी मध्ये जप म्हणजे काय झोपून राहा. जप अयुक्त म्हणजे काळजी घे. आणि चाप ययुक्त होता तेव्हा धनुष्य अयुक्त झाला चाप. ताप म्हणजे चिमटा. आता याचा उच्चार असा आहे सी एच ए पी साप. ताप म्हणजे काय चिमटा. मग आता मुली जे आपल्या डोक्याला इथे केसांना लावता आपल्याकडे ते गावामध्ये चाप म्हणतात. त्याला चाप नाही म्हटलं पाहिजे. चाप म्हणजे धनुष्य. ते काय धनुष्य लावत नाहीये ते चिमटा लावताय. त्याला आपण चाप म्हटलं पाहिजे. त्याला आपण काय म्हटलं पाहिजे चाप म्हटलं पाहिजे. समजलं असेल तुम्हाला. आता आता काही य युक्त शब्द मी तुम्हाला सांगतो. छाती छाती य येतोय बघा. चंद्र चंद्र म्हणतो आपण नाही चंद्र. जंगल जंगल म्हणतो आपण जंगल नाही म्हणत जंगल. जल जलग्रहण म्हणतो आपण जल म्हणत नाही य युक्त म्हणतो. आता इकडे बघा चमचा असं बोलायला नको चमचा असं म्हटलं पाहिजे. झरा असं नाही म्हणायचं झरा असं म्हणायचं. चारा असं म्हणते आपण चारा असं म्हणतो. चाकर असं म्हणते आपण चाकर असं म्हणतो. हे सर्व अयुक्त आहेत. हे काय झाले दंत तालव्य. दंत तालव्याला आपण दंत मुली म्हणतो. त्यालाच आपण वत्स्य असं म्हणतो. आता इथे मी काही शब्द लिहून दिले ज्यामध्ये तालव्य आणि दंत तालव्य असे काही लिहून दिले शब्द. यांचा उच्चार य युक्त करायचा आहे. चपला असं म्हटलं पाहिजे चपला असं नाही म्हटलं पाहिजे. आणि यांचा उच्चार अयुक्त करायचा आहे. आता हे शब्द तुम्हाला मनातल्या मनात वाचायचे घरी. यांना य युक्त वाचा यांना अयुक्त वाचा. दोन किंवा तीन वेळेस वाचलं म्हणजे पेपरला प्रश्न आला म्हणजे तुम्ही चुकणार नाही. यांना य युक्त वाचा.
चलन असं म्हटलं पाहिजे, चलन असं नाही, ययुक्त वाचायला, आणि इकडे अयुक्त, चापट असं म्हटलं पाहिजे, चापट असं नाही, बरोबर। तर यांना अयुक्त वाचा, या दोघांमधला तुम्हाला फरक समजला, म्हणजे दोनदा तुम्ही वाचला, दोन किंवा तीन वेळेस मनातल्या मनात, तर तुम्ही चुकणार नाही पेपरमध्ये। इतकं होतं आपलं तालव्य आणि दंत तालव्य। आता याच्यावर काही क्वेश्चन आले का बघू आपण। च ज ज ही व्यंजने कोणती? ही एक तर दंत तालव्य असतील, एक तर तालव्य असतील। ऑप्शन मध्ये दंत तालव्य दिले, चालेल, दंत तालव्य सुद्धा असतात। पुढील पैकी दंत तालव्य कोणतं? दंत तालव्य तुम्हाला माहिती आहे, च छ ज झ। आता इकडे बघा, जनाबाई या शब्दाचा उच्चार सांगा। जनाबाई असं म्हणत नाही आपण, म्हणजे बघा, जनाबाई असं म्हणत नाही आपण, जनाबाई असं म्हणतो, जनाबाई। जनाबाई मध्ये अचा उच्चार होतो, तो दंत तालव्य, दंत तालव्यालाच काय म्हणतो आपण, दंत मुलीय। त्यामुळे उत्तर तुमचं एक नंबर आलं पाहिजे, उच्चार करता आला पाहिजे आपल्याला, जनाबाई असं म्हटलं पाहिजे। पुढे आता इकडे बघा, जमाव का जमाव, जमाव का जमाव, तर याचा उत्तर आहे जमाव। जमावचा उच्चार असं करतो आपण, जमाव का असं करतो, जमाव नाही, असं जमाव तर करत नाही आपण, जमाव असं करतो। म्हणजे हा झाला आपला अयुक्त, म्हणजे दंत तालव्य। उत्तर तुमचं तीन नंबर आलं पाहिजे। इतकं होतं आपलं उच्चार स्थानानुसार वर्गीकरण। महत्वाचा पॉइंट होता, तुम्ही बघितलं किती क्वेश्चन आले आणि सर्व क्वेश्चन एकदम इझी आहेत। तो चार्ट जर तुमच्या लक्षात राहिला तर एक सुद्धा प्रश्न चुकणार नाही। हा चार्ट महत्वाचा आहे, हा चार्ट महत्वाचा आहे, जो की आपण काही ट्रिक्स करून लक्षात ठेवलाय। हा चार्ट महत्वाचा होता, जो आपण ट्रिक्स करून लक्षात ठेवला होता, एक सुद्धा तुमचं चुकणार नाही। जर कोणतं चुकत असेल तर मला मेसेज करा, पण मला वाटत नाही तुमचं चुकेल असं। सर्व व्यवस्थित केलं गेलंय, एकदा हाताने लिहून बघा, नोटबुकवर तोंडी एकदा पहिले वाचून लिहून घ्या, नंतर तोंडी लिहून घ्या, म्हणजे तुम्ही चुकणारच नाही तो, चुकणारच नाही तो। हा आता इतका आपला पॉइंट संपलाय, आता आपले पुढे आपल्याला थोडा अजून वेगळे पॉइंट डिस्कस करायचे, आपण स्टार्ट करूया।